बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डॉक्टर आशिष अग्रवाल यांचा दवाखाना बंद करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी एमआयएमच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। मागील 1.5 वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला। कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचे बळी गेले, त्यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले। या आजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक खासगी रुग्णालयांना कोविड सेंटरची मान्यता दिली आहे, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलला कुठल्याच प्रकारची मान्यता नसताना त्यांनी कोरोनाचे रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार केले। त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांचे जीव गेले आहेत असे चौकशी अहवालात आढळून आले, त्यामुळे त्यांचे हॉस्पिटल कायमचेच बंद करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी एमआयएमचे खामगाव शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात यासिन खान पठाण, बबलू पठाण, आसिफ पठाण, शेख असलम, सईद मिर्जा यांनी सहभाग घेतला आहे। खामगाव एमआयएम की तरफ से कलेक्टर ऑफिस के सामने आशिष अग्रवाल के खिलाफ में जो उसने काला बाजार करके रखा है, कई लोगों की उसमें जान गई है। 102 लोगों की अगर नगर पालिका से लिस्ट काढ़े तो 102 लोगों को उसने जान ले लिया है, जबकि उसको परमिशन कोरोना की थी नहीं, फिर भी उसने कोरोना के पेशेंट भर्ती करके कई काला बाजार करा, कई लोगों को फंसानी करा, कई लोगों से लाखों रुपए का कोरोना के नाम से लिया, जबकि उसके नाम पे कोई परमिशन नहीं थी। इसलिए हम आज उसको ऐसी मांगनी करते हैं कि उसको बड़ी से बड़ी सजा सरकार दे, उस पर केस भरे, जो उन्होंने चिल्लर केस भरे 188 जो हाथ गाड़ी के ऊपर लगती या चालन करते हुए मोटरसाइकिल पे लगती वही केस डाले, और जो जो दवा खाने पे सील लगाए वो सील जरूरत नहीं, इस पर कैसा होना, हमारी ऐसी मांगनी है। हम ऐसी मांगनी एमआईएम की तरफ से करेंगे, और अगर ये हमारी मांगनी नहीं पूरी होती तो और इससे तेज हमारा आंदोलन चलेगा। ये सरकार ने ये लोन करना चाहिए।